नक्कीच आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगाल बरं, काय समस्या आहे तुमच्या गावामध्ये? आमच्या गावामध्ये रस्त्याची समस्या आहे आणि पिण्याचं पाणी आहे पण मग उन्हाळ्यात नाही राहत. आणि समजा बंधारे हे ते केट्या तिकडं अडवलेले आहे पण त्याचा फायदा आम्हाला काही एवढा नाही, कारण की वरच्या लोकांना आहे. मग आता आणि आम्हाला समजा जरंगे पाटले जे सांगन त्यांनाच आम्ही निवडून देणार. कोणाचं नाव चर्चेत आहे बरं गावामध्ये? हा, नाव कोणाचं चर्चेमध्ये? कशाचं? निवडणुकीसाठी उमेदवार? उमेदवार का? पवारच. अशोक पवार? हा, अशोक पवार. बरोबर. आता महिलांसाठी सरकारनं काही योजना सुद्धा चालू केल्यात, लाडकी बहीण या काळ कसं भारत आहे? येत आहे ना. अच्छा. हा, अजून कोणत्या कोणत्या समस्या आहेत बरं ज्या सोडायला पाहिजेत गावामध्ये? आता हेच रोडच्या. आणि आमदार साहेब येत नाहीत का तुमच्या? नाही, येतच नाही. याच्या अगोदर जे होते ते? नाही, नुसते मतदानाच्या पिरियड मध्ये येतात, नंतर नाही येत. बरं, हे जे आहेत अशोक पवार, यांचं काम कसं आहे, काय वाटतं तुम्हाला? यांचं काम चांगलं आहे. अच्छा. हा, काय सांगाल एकंदरीत तुमच्या गावाबद्दल आणि मतदारसंघाबद्दल? पाणी स्वच्छ पाहिजे आम्हाला, नदीला पूल पाहिजे. नदीला पूल नाही ना, शिवना नदीला, त्याच्यामुळे जाणं येणं बंद. मालेगावच्या मुलाला इकडे येता येत नाही. अच्छा. आमच्या आम्हाला तिकडे जात म्हणून आम्हाला तिकडे जाता येत नाही. अच्छा. आता गावामध्ये पण अंतर्गत रस्ते नाहीत वाटत तुमच्या? नाही. अच्छा, मग यासाठी कधी? आता हे मंदिर आहे जवळच, आहे काही सध्या असं इथं सुद्धा चांगला रोड? लगेच नाही, नुसते दगड पायाला ठेसा लागता. पाण्याला बी जातो तर इथून तिथं टाकीवर जातो तर ठेसा लागतं. 200 फूट रस्ता कमी. नक्कीच. काय वाटतं बरं, उमेदवार कसा असायला पाहिजे? चांगला असायला. चांगला असेल. काम करणार. नाव आहे का एखादं तुमच्या चर्चेमध्ये? तेच ना, पवार. अशोक पवार. काय सांगाल एकंदर? रोड झालं पाहिजे. आरोग्य व्यवस्था आहे का? आरोग्य व्यवस्था आहे. अच्छा. पाणी वगैरे? पाणी असं वेळोवेळी कमी जास्त होतच असत. अच्छा. पण रोड जर करील का त्यालाच मत झालं. नक्कीच घेऊन घेऊन. आत्ताच यांनी सांगितलं की रोडचं आणि पाण्याच्या समस्या भरपूर आहेत गावामध्ये, येण्यासाठी सुद्धा रस्ता नाही आहे. आपल्यासोबत बरेच जण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. अजून काय काय समस्या आहेत बरं गावामध्ये? अजून काही नाही सर, समस्या हेच फक्त रस्ता, पाणी, हे पोर, शिक्षण, दवाखाना, नोकरी, तरुणांना, मुलांना. आमचे पोर एक एक दोन दोन मार्कानं घरी राहू राहिले. मग मा पोरग स्वतःच मिलिटरी जायसारखं त्याला घरी राहावं लागलं आरक्षण असल्यामुळं. पुरीचं बी जे आमचे तुमचे आमदार आहेत ते कधी मुद्दा मांडतात का आरक्षण? अहो कशाचाच काय असं मुद्दा नाही, काहीच नाही. आता त्यांचे फोन येऊ राहिले. आता मॅडमचा फोन आला मला, म्हणे कोणाला मतदान करशा आणि काय? मला आम्हाला जे सांगन जरंगे साहेब त्यांना. उमेदवार आहे का तुमच्या पाहण्यात? मग पवार साहेब आहे ना, करतात का काम? मग 100% काम करीन ते ना, मला आश्वासन आहे. दोन पवार चर्चे आश्वासन हेच आपले चापणनेरचे पवार साहेब, त्यांना आमचे पवारचं बी नाव आलत. अच्छा. हा, आणि यांचं बी नाव आलत. ये आता आता नाही अशोक पवार नाही आपलं, आता आहे ते उमेदवार ते नाही ना, उदयसिंग राजपूत. हे दोन फील्डमध्ये म्हणे यांचे दोन्ही पैकी कोणाला करशान? म्हणलं आम्हाला कोणालाच करायचं नाही, ते येऊ बी नका. ते म्हणे लाडकी बहिणीच, म्हणे लाडकी बहिणी राहून दे तुमच्या खिशात. काय लाडकी बहीण तुमच्या खिशात राहून दे, त्याचं विश्वासन देऊ राहिले. लाडकी बहिणी सांगू राहिले, आतापर्यंत काय दिलं तुम्ही? काहून बरं, लाडकी बहीण चांगली योजना म्हणतात ना, त्याच्या त्याच्यासाठीच दिली नाही लाडकी बहीण. दुसरं काय? चांगली योजना आहे पण तिने काय कायमचं पोट थोडी भरणार आहे. 1500 रुपयात काय होतं? अभिनंदन आहे त्याने दिलं, ते बद्दल आमचं काय दुमत नाही. परंतु आम्हाला आरक्षण महत्वाचं आहे, ते दिलं तर आमच्या पोराचं पूर्ण जीवनाचा प्रश्न सुटणार आहे. 1500 रुपयानं काय व्हायचं आहे? तुम्ही जर आरक्षण दिलं तर तो कुठं सर्व्हिसला लागन? आज शिक्षणाचं 1,00,000 रुपये लागू लागले. शिकू शकत नाही आज अशी सामान्य माणसाची अशी परिस्थिती, तो शिकू शकत नाही आरक्षण नसल्यामुळं. 1,00,000, 2,00,000 रुपये फीस कुठून आणायची? रोजगार मेळावे वगैरे घेतले का आमदार साहेबांनी? काय काय कोणी मेळावे घेतले नाही, काय नाही, काही मेळावे घेतले नाही आणि ते आले नाही ते इकडं नंतर. मॅडम म्हणायला लागले आणि जर आम्ही भेटला असत तर त्या मेळाव्याची बी अपेक्षा नाही आहे. त्याच्यात आमचे पोरं एवढे हुशार आहे ना, तर लागून गेले असते. पण एक एक मार्कावरून उकले.
कोणते समाजाचे तुम्ही? मराठा समाजाचे सर्वे सगळं तुम्हाला काय सर्वे होता? सर्वे नाही, ते कोणत्या समाजाचे तुम्ही? मराठा समाज म्हणला आम्ही असं असे फोन आलता का? चौकशी करतात तुम्हाला कोण मागे ये दोन्ही बा कोणचा उमेदवार पसंत आहे? म्हणलं आम्हाला जरिंगे साहेब जे सांगतील त्याच्याच मागे म्हणलं. तुम्ही आता करू शकतो बरं मतदार संघाचा विकास कोण करू शकते? हेच करतीन साहेब. जरिंगे साहेबाचे माणसं 100% करतीन ते लगी विश्वास लगी डोळे झाकून काय सांगाल. मी मधुकर सर्जेराव पवार, मी जारंगे पाटलाच्या सभेला कायमचं राहतो आणि चोपदार राहतो, गावसेवक आहे गावातला. त्यामुळे मला जारंगे पाटलाचा भरोसा आहे. आम्हाला त्यांना इतके मागं लागले, इतके लोकांची 1 करोड राहिली तरी ते पाठ मागं ते येईना. आता आम्हाला जे जारंगे पाटील सांगतील का तुम्ही ह्या माणसाला मतदान करा, त्यांच्या विश्वासावर आम्ही त्या माणसाला मतदान करू. नक्की जारंगे पाटील सांगतील. आम्ही जारंगे पाटला मागे जे पाटील तर सांगतील ना, तुमच्या मनामध्ये एखादं उमेदवार आहे का तसं? आमच्या माग मनामागे हेच आहे, पवार आमचे कुळभाऊ अशोक पाटील पवार. अच्छा. आमचे कुळभाऊ यांनी जर म्हणता येईल आम्हाला का आमचं हे काम आहे, रोडचं काम आहे, गड्डे आहे, पाणी आहे, भानगडी आहे, सगळ्या जर ते करतील ना मग करतील. वा अरे वा, आम्ही जर सांगितलं समजा ते ऐकायलाच पाहिजे ना. आता जारंगे पाटलाचं आम्ही ऐकू, जारंगे पाटलाचं आम्ही ऐकू, जारंगे पाटील जे आम्हाला सांगतील मराठा समाजाला ते आम्ही त्यांचं आमचं ते ऐकतील ना. याच्या आधी काहीच कामं नाही, काहीच कामं नाही केले, रोड नाही व्यवस्थित, काही नाही, गड्ड्या गुड्डे चालूच राहते, त्याच्यामुळं काय जारंगे पाटील जे सांगतील. कारण जारंगे पाटील मी 2-3 सभेला होतो, आंतरवेळेस 14 तारखेला तिथं होतो डायरेक्टवर घ्यायला पाहिजे उमेदवार द्यायचा. त्यांनी उमेदवार तर घेतला, त्यांनी आम्हाला सांगितलं का लामणगाववाले तुम्ही मराठा समाज आहे, मराठा समाजाला आरक्षण करते करा मतदान, तर आम्ही बरोबर मतदान करणं, 100% मतदान लामणगावचं. अच्छा. मराठा समाजाचं 100% लई. मग आता जे उमेदवार आमदार आहेत त्यांना फटका बसन का? त्यांना हे उदयसिंग ना, उदयसिंगचं काहीच नाही. उदयसिंग येतं नाही जातं नाही, नुसतं आला कोणाच्या मौतीच्या जाव्याला येतो, एखाद वेळ चाललंय नुसतं येतच नाही, लगेच कार्यक्रम करीत काहीच करीत नाही, गावाचा विकास नाही, काही नाही, बस भेटच देत नाही ना उदयसिंग. नक्कीच आपल्यासोबत अजून बरेच जण आहेत या समोर. आता तुम्ही काहीतरी सांगू लागले, सांगा काय म्हणतो? काय माय लक्षात नाही राहिलं. आमदार साहेब येत नाही, आमदार येतच नाही, तो राजपूत येतच नाही इकडे, 5 वर्षात नाही आला तो. शिव्या ते दुसऱ्या आमदारांशी आधील ते 40च मतदान केलं, तुमच्या गावाला काय काय देऊ म्हणजे जाधव साहेब आणि त्याला काय बियायचं आहे? शिव्या देऊन गेले होते. हा तरी या मतदानाला आम्ही त्याला मतदान केलं. आता काही हो, आता फक्त मराठा आरक्षण डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही मतदान करणार आहे. आणि ते त्याला फक्त ते अशोक विठ्ठलराव पवार हीच एक व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर आहे, तीच आमच्या आरक्षणासाठी आहे ना, प्रमाणपत्र काढण्यासाठी तीच व्यक्ती झटली, बाकी कोणीही झटलेलं नाही. आम्ही फक्त तोच माणूस डोळ्यात ठेवून आणि जरंगे पाटील डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही ह्यावेळेस मतदान करणार आहे. आमची तळमळ वाटली तर ते आम्हाला देतील, नाही त्यांना आमची तळमळ वाटली तर नाही देणार. पण आम्ही ठाम केलेलं आहे आता का मतदान देऊ त्यांनाच दे. जारंगे पाटील जे सांग नक्कीच महिलांनी सुद्धा सांगितलं, जारंगे पाटील जो उमेदवार देतील तो मान्य असेल. आपल्यासोबत बरेच अजून गावकरी आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ. काय सांगाल बरं, काय काय समस्या आहेत तुमच्या, काय वाटतं? काय नाही, आमच्या समस्या या भरपूर आहे साहेब. पण मग आजपर्यंत जेवढे आमदार झाले आमच्या तालुक्याला ते एकही आमदार कामाचा नव्हता, ना नामदेव पवार नाही, ना उदय सिंग नाही, कोणीच नाही. ते फक्त विलक्षणपूरचे यायचे, त्यावेळेस 15 दिवस त्यांच्या लोकांशी समज काढायचे, कागदी घोडे नाचवले आणि बस ते त्यांचं काम चालू ठेवलं. त्याच्यानंतर त्यांचा चक्करसुद्धा नाही गावाला. आता कोणतं पाहिजे तुम्हाला? आता जे जारंगे पाटील सांगतील आम्हाला, अशोक पवार जे त्या आमच्या म्हणजे मनातून सुद्धा ते आम्हाला असं ठाम निर्णय वाटला का बा हा एवढाच माणूस का आपल्या कामाचा आहे, उच्च शिक्षित आहे, अभ्यास, बाकी काही नाही, त्यांचे हात स्वच्छ आहे, मन स्वच्छ आहे, त्यांना काही कुठलं अजून राजकारण हुशार शिकलेला माणूस पाहिजे तर त्याचा त्या उपयोग करतात सर्वसाधारण. आता पण अंगठेबा जर पैशामुळं विकास पूर्ण यांच्यामुळं खुटलेला आहे, तो सुशिक्षित माणूस पाहिजे. हे सुशिक्षित माणूस आहे आणि प्रामाणिक माणूस आणि तळमळीचा माणूस आहे. हा माणूस आपलं काम करीत म्हणजे आपलं काम म्हणजे आपल्या समाजासाठी तो पूर्ण काही पणाला लावू शकतो त्याची ताकद, बाकी काय याच्या पलीकडे ठीक आहे.